पण पाहतो या गुरुडा तो उघड्या सरांना। तर चला मॅच स्टार्ट करा, जसं वेळ घेऊ नका धनगरवाडी टीम। चार ओव्हरची मॅच आहे आणि चार ओव्हर मध्ये स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोया बाळू कडाळी आणि नॉर्थ स्ट्राइक एंडवरती नानाशीद गोलंदाज तयार राजला आपण पाहतोय। आता जा हा बॉल कव्हर पॉइंटच्या मधनं प्रॉपर जागा बनवली, फटका सजवलाय कलात्मक फटका, क्रिकेट मधला क्लास फटका दाखवत असं ना बाळू कडाळीच्या। बात देखील कंप्लीट केल्या, टाळ्यांचा कडकडाट आणि कडकडाट आम्हाला ऐकायला येतोय खेळाडू खेळाडू कक्षामधनं आणि या तीन धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल कासगाव टीम पूर्णपणे तगड्या परिस्थितीमध्ये 18 या धावसंख्येवरती। चांगली बॅटिंग पाहायला मिळते ती म्हणजेच बाळू कडाळीच्या बाळू कडाळीच्या बॅटमधून। पाठीमागच्या सामन्यामध्ये पाहिलं तर स्वतःवरती नाराज होता परंतु आता स्वतःवरती खुश, चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। तब्बल चार चेंडू होती, 18 धावत फलकावरती कंप्लीट। आता जा हा बॉल फुलटॉस आहे, मॅन्डेटरी पॉवर रिपीटच्या षटकाच्या आतमध्ये बॉल अडवला जाईल, परंतु रामदास बॉलवरती फार वेगाने येत असताना एकच धाव आली एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 19 धावा पाहायला मिळतात। षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि मॅन्डेटरीच्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पुरेपूर फायदा उचलत असताना फलंदाज बाळू कडाळीला आपण पाहिलाय आणि जास्तीत जास्त बाळू कडाळीला मात्र स्ट्राईकवरती आणण्याचं काम करत असताना नानाशीदला आपण पाहिलाय। शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील हे देखील पाहायचं आहे। आता जा हा बॉल बघा बाळू कडाळीची इन ॲक्शन बघा, खेळण्याची पद्धत मात्र वेगळी आहे त्यांची, अनोख्या स्टाईलनं तो खेळतो आहे। प्रत्येक बॉलला जर पाहिलं तर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवतो, कधी लॉंग ऑफ कधी लॉंग ऑन कधी कव्हर पॉईंटच्या वरनं तर कधी थर्ड मॅन, असे चारे साईडला तो चारे दिशेच्या साईडला तो फटकेबाजी करणारा फलंदाज आपण पाहू शकाल। आता जा हा बॉल कव्हर पॉईंटच्या वरनं उडवलाय, प्रॉपर मिडल झाला नाही फलंदाज यावेळी जर बाद झाला असा, परंतु झेल पकडायची होती तुम्हाला परंतु झेल तुम्ही सोडली आहे कोणाची, प्रयत्न तर खूप चांगले पाहायला मिळाले फिल्डरचे आणि दोनच जाब आल्या दोन धावेच्या मदतीने षटक पाहता पाहता कंप्लीट झालं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते तब्बल कासगाव टीमची डबल आकडा 22-22 जाबा। डीजे मास्टर पांडू मूवीजची आठवण करून देणार हा गाणा होता, खऱ्या अर्थाने विचार केला तर पांडू मूवीज फार फेमस झाला आहे हा पिक्चर्स। पत्र बोर्ड त्या राजला आपण पाहतोय गोलंदाजीवरती, गोलंदाज आताचा हा बॉल रिव्हर्स अटेंड फटका सक्सेसफुल पाहायला मिळाला, बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये नाना छिदच्या बॅटमधून येतोय चौकार। आती है मगर जाने का नहीं, पबजी बोलाती है मगर जाने का नहीं, ते सांगत मैदानाच्या आतमध्ये आका सरांचं मी कौतुक करेन नाहीतर तुम्ही वेगळंच काहीतरी समजाल। पण इथं गोलंदाज तयार राजला आपण पाहतोय, पहिलं पिवनचं षटक फेकलं बाला गोलंदाजानं तब्बल 22 जावा खर्च करणार। आताचा हा बॉल कव्हर पॉईंटच्या वरनं जागा प्रॉपर बनवली, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील चार, ठोकतोय नानाशीद अजून एक चौकार। मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग चालू आहे, मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फलंदाजी या मॅचमध्ये पाहायला मिळाली। बघाशी आम्ही हरता हरता नक्कीच आम्ही थोडासा चुकलो सोनीली संघांकडनं, परंतु या मॅचमध्ये विचार केला तर आता चांगली बॅटिंग
आता हा बॉल खोदून काढलाय पुन्हा एकदा कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल पाठवलाय पण तो सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या दापलकवरती पाहायला मिळते आपल्याला 31 लॉस ऑफ 0 विकेट खासगाव टीम. 31 धावा दापलकावरती पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पाळू कडाळीचा आता विचार केला तर अफलातून बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु तेवढ्याच त्यांना साथ देत असताना नाना शितला आपण पाहू शकाल. सातत्याने पाठीमागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरणारा तो नाना शित आपण पाहिलाय नॉन स्ट्राईक एंडवरती. आता स्ट्राईक एंडवरती पाहू शकाल बाळू कडाळी, त्यांना देखील तुम्ही मोठ्या फटक्यांपासून रोखू शकले नाही आहेत. परंतु या मॅचमध्ये विचार केला तर मोठे फटके बाळू कडाळीच्या बॅटमधून पाहिल्यात. छटा क्रमांक दुसरा प्रगती पत्रसरपासून राज, आताचा हा बॉल खोल टप्प्याचा खोदून काढलाय बाळू कडाळीनं आणि बॉलवरती रामदास आहे जरूर. बॉलची उचल फेक करणार, तोपर्यंत दोन धाबा सहजरीतीने कम्प्लीट. बघा त्याची पाहिलं तर पहिल्या मॅन्डेटरीच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके खेळला बाळू कडाळी आणि त्याचनंतर पाहिलं तर राजवरती आता चार बॉल फेकले, चार बॉलमध्ये फक्त 11 धाबा खर्च करणारा गोलंदाज ठरतोय. राजला आपण पाहतोय. आताचा हा बॉल पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलने बॉलला खोदून काढला. रामदास बॉलवरती पुन्हा येतील. थोडीसे मिसफिल्डिंग पाहायला मिळाली, रवीचा चांगला बॅक पाहायला मिळाला आणि दोन धाबा या ठिकाणी कम्प्लीट. दोन धाबेच्या मदतीने धावसंख्या दाबलगावरती आपल्याला पाहायला मिळते. आता खासगाव टीम 35 या धाबसंख्येवरती. शॉर्ट टाइम क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय, कधी एकेरी दुकेरी धाव तर कधी मोठा फटका येतोय. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते बाळू कडाळीची, तेवढी चांगली या गोलंदाजी पाहायला मिळाली राज या गोलंदाजाची. या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर खराब गोलंदाजी म्हणावी लागेल आणि एखादा जर डॉट शिंडू आला तर पूर्णपणे चांगली कमबॅक. आताचा हा बॉल विकेटचा पतंग, बाळू कडाळीला परतावं लागेल. डगआउटचा शिकार झालाय. शेवटच्या बॉलवरती खासगाव टीमला लागणारा 35 या अंकावरती पहिला धक्का. बाळू कडाळी बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे मास्टर. दोन षटकांचा गेल संपलाय आणि दोन षटकांच्या अवधी धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 35 लॉस ऑफ 1 विकेट. 35 धाबा दाफलकावरती पाहायला मिळतात. 17.50 अंश सरासरीने धावसंख्या दाफलकावरती गाठण्याचं काम करत असताना खासगाव टीमचे दोन्ही फलंदाज मात्र आता डगआउटच्या रस्त्याला आलाय. फलंदाज आपण पाहिलाय बाळू कडाळी शेवटच्या बॉलवरती त्रिफळा चित्त दांडीगुल फर्निचर बिघडवलं राजनं आणि नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल रवीला. आणि पाठीमागच्या पाचव्या बॉलवरती चांगली पॅकिंग पाहायला मिळाली, म्हणजे शेवटच्या मुवमेंटला रामदासकडनं बॉल सुटला होता परंतु चांगली पॅकिंग पाहायला मिळाली. रवीच्या माध्यमातनं बॉल देखील खूप सुरेख अडवला आणि एकच धाव मात्र खर्च करत असताना राजला आपण पाहिला. स्ट्राईक एंड होते आपण पाहतोय ज्याला स्विचचे फटके मारणारा फलंदाज नानाशीतला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंड होते आपण पाहतोय ऋतिक कडाळीला. गोलंदाज सय्यार रवीला आपण पाहतोय. आता जा बॉल भरपूर वीक, टॉस चेंडू जे सांगतो या मॅच मध्ये केली जाते. या दुधारी तलवारीचा वापर जरूर केला होता नाना शितनं परंतु फटका आणि बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क होऊ शकला नाही यांना डॉट चेंडू जे सांगता या मॅच मध्ये करत असताना. 35 धावा दाफलकावरती कम्प्लीट झाल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी असताना पहिलाच बॉल डॉट आलाय
अजूनही 11 चेंडूंचा खेळ या मैदानावरती बाकी आहे. कोणता संघ जिंकेल आणि गोरेगाव टीम बरोबर लढत करावी लागेल, कारण गोरेगाव टीमचा विचार केला तर शेतकरी राजा जिंजवली टीमला त्यांनी परास्त केलं आणि तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन बसलाय आणि वेट करतोय कोणता संघ जिंकेल आणि आमच्या समावेत खेळावा लागला. आताचा फुलटाचा बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, क्रिकेटचा क्लास दर्जा दाखवत असताना नाना शीटच्या बॅट मध्ये येतोय दर्जेदार आणि देखना स्टोक षटकार. मास्टर बघा इथे विचार केला, पहिला बॉल डॉट आला आणि त्याच्यानंतर षटकार स्वतःला सिद्ध करत असताना या मॅच मध्ये धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळतात 41 लॉस ऑफ वन विकेट. आता सहा बॉल प्रॉपर ई वारकर अरुण कांबळी बॉल वरती इथं यष्टी रक्षक होते चुक्या करणार नाही आणि त्याच दरम्यान आपण पाहू शकाल बोस टीमचे सेनापती आणि संघाचे सेनापती आणि संघ नायक श्रीपद कडाळी आपण आलात आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आपण येऊन व्यासपीठावरती येऊन स्थानपण व्हायचं आहे, आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. कारण विचार केला तर कालच्या दिवसात तुम्ही शेवटच्या तिसऱ्या फेरीमध्ये सामना गमावून बसले, तारवाडी बनामा बोस टीम झाली होती आणि खऱ्या अर्थाने लो स्कोरिंगच्या मॅच 23 जाबा करायच्या होत्या आणि 23 जाबा सहज रीतीने केल्या त्या तारवाडी टीमनं आणि कालच्या दिवसात टॉप 5 प्रवेश करणारा संघ म्हणजे तारवाडी टीम. आता जा हा बॉल फुल टॉस फटका चांगलाय, दाबा सुद्धा चांगले मिळतील, बॉल जाईल बिल्ड विकेट डोक्याच्या वर्ड A1 क्वालिटीचा ऋतिकच्या बॅट मध्ये येतोय षटकार आणि पंच दंडक दंडित करत असताना 1+6 नो चेंडू फ्री तर कायम. धन्यवाद डीजे मास्टर. 1+6 असं 7 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता सहा बॉल कट गेलाय जरूर बॅटिंग करणाऱ्या ऋतिकनं 2 धावा सहज रीतीने चित्तेच्या झपळाईने तिसऱ्या धाबेसाठी निघालेत. तिसरी धाव घात की गरज होती का मी म्हणेन चुके या मॅच मध्ये करत असताना दुसरा विकेटचं पतंग नानाजी डगआउटच्या रस्त्याला सांघिक दुसरं यश मिळत असताना रवीला दुसरा धक्का देत असताना कासगाव टीम. अरे एक गोड मास्टर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्याने 2 बॉलचे बॉक्स दिले ते म्हणजेच आपण पाहतोय कुमार जितेश दादा पंडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2 बॉलचे बॉक्स आले, त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करील. मोस्ट वेलकम सर, आपण या स्पर्धेसाठी हातबोट लावलाय, तुमचं देखील मी आभार व्यक्त करू शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये. तर जिथं मॅच चालू आहे तिथं आपण पुढे वळूया. षटकार ठोकला, आताचा हा बॉल विचार केला तर 92 गोलंदाज रवीकडे पाहायला मिळाला आणि तिसरं षटक कम्प्लीट झालं. तिसऱ्या षटकांच्या अवधी धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच कासगाव टीमची 2-51 या धावसंख्येवरती. थँक्यू डीजे मास्टर. शेवटचा अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज, आपण पाहतोय 51 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. 18 चेंडूचा खेळ संपलाय,
तसा हा बॉल खोलर टप्प्याचा खोदून काढलाय कव्हर पॉइंटच्या वरन प्रॉपर फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर ऋतिकच्या बॅट मध्ये येतोय अजूनही दिखन स्टोक चौकार। चेंडू षटकाराला एक चेंडू चौकाराला काय जबरदस्त बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते या ऋतिकच्या माध्यमातून अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते ऋतिकच्या माध्यमातून। पहिलाच बॉल चौकाराला आहे धावसंख्या धपलकावरती 55 55 धावा। आता सहा बॉल बॅट तर चालवली होती असं क्रिकेटमध्ये म्हणतात ना ढाळ भात लोणचा आणि कोण नाही कोणाचा। इस्तर मैदानाच्या आतमध्ये चालूया खऱ्या अर्थाने डॉट बॉल आलाय आता सहा बॉल शॉर्ट पिच आहे मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर तैनात असतील रवी बॉलला उचल फेक करणार तोपर्यंत पाहता पाहता या दोन धावा सहज रीतीने कंप्लीट करत असताना धावसंख्या धपलकावरती तगड्या परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच कासगाव टीमची सत्तावडे धावसंख्येवरती अफलातून बॅटिंग वृत्तीच्या माध्यमातून पाहायला मिळते षटक क्रमांक चौथा अंतिम षटक स्लोगर्द षटक आणि स्लोगर्द षटकांमध्ये धावा येणं हे देखील फार गरजेचं असतं आणि त्या धावा येत असताना आता जसा हा बॉल पुन्हा एकदा भरपूर वेगाने फेकला जातोय गोलंदाज आपण पाहतोया जीवनला अतिशय चांगलं षटक या मैदानावरती फेकत असताना शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये सातत्याने डोकेदुखीचं काम करत असताना जीवनला आपण पाहिलंय ऋतिकला तेवढाच मात्र आपण पाहतो स्ट्राईक गेंडवरती त्याने आतापर्यंत विचार केला तर एक षटकार एक चौकार ढोकलाय आणि विचार केला तर चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली ज्याला तिसऱ्या क्रमांकावरती आणलं होतं। आता जहा बॉल प्रॉपर फटका की मिस टायमिंग झालाय प्रॉपर फटका शेवटच्या मुवमेंटला हाताला ब्रश करून जाणारा हा येतोय काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये षटकार। धन्यवाद डीसे मास्टर षटकार आलाय आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या धापलकावरती आपण पाहतोय 63 धावा अफलातून बॅटिंग। आता सहा बॉल कव्हर पॉइंटच्या वरनं प्रॉपर फटका बनवलाय बॉल चाललाय कव्हर आणि गल्लीच्या मधनं प्रॉपर शेवटच्या मुवमेंटला बॉल अडवला जातोय गल्लीच्या क्षेत्रामध्ये पाहता पाहता या तीन धावा कंप्लीट होतील का पंच धावा किती तीन धावा येस गुड रनिंग बिटवीन द विकेट या शेवटच्या बॉलवरती तीन धावा आल्यात तीन धाब्याच्या मदतीने धावसंख्या धावपळकावरती आपण पाहतोया 66 धाबा येणारे 24 बॉल आणि करायच्या आता 67 धाबा धनगरवाडी टीमला त्याच दरम्यान आपण पाहतोय आमचे मंडप डेकोरेटर्स आणि डीजे मास्टरचे डीजे आणि मंडप डेकोरेटर्स आपण पाहतोय सतत त्यांनी या स्पर्धेमध्ये फार चांगली शृंखला इथंशी त्यांनी सजवली आहे मंगेश दादा उतेकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनापासून स्वागत करेल स्पर्धा मात्र खूप चांगली नटवली आहे तुम्ही तुमचा देखील स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष आणि स्वागत पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल तुमचा तर देऊया आमच्या एका आकाश सरांना संधी।
विकेटवाड़ी टीम दोनों सलामी चे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. सलामीची जोड़ी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली आहे. राज आणि त्याला साथ देतील रवि. 24 बॉल आणि 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट तुम्हाला सेट करावा लागेल आणि कोणता संघ गोरेगाव टीम बरोबर लढेल. कारण विचार केला तर पहिला प्रथम बॅटिंग करत असताना कासगाव टीमना 66 धावा येणारे 24 बॉल आणि 67 धावांचा पाठलाग करायचा आहे तो म्हणजेच धनगरवाडी टीमला. परंतु कोणता संघ असेल या गोरेगाव संघांबरोबर लढत करावी लागेल. जी बॅटिंग ऋतिकने केली, जी बॅटिंग नाना शिदने केली, जी बॅटिंग बाळू कडाळीने केली ती बॅटिंग तुम्हाला आता या मॅचमध्ये करावी लागेल. स्वतःला सिद्ध करणं फार गरजेचं असेल या मॅचमध्ये. मॅच तुम्ही खेळताय मानाची आणि सन्मानाची स्पर्धा तुम्ही खेळताय. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2022 वर्ष पहिले आणि पहिल्या वर्षामध्ये चांगलं यशस्वी आयोजन पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर सौजन्य या स्पर्धेचे सौजन्य जर पाहिलं तर प्रमुख घटक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं तर आदरणीय सन्माननीय अमोलदादा पंडे तुम्ही पाहू शकाल. आणि त्याच्यानंतर पाहिलं तर प्रकाशदादा पंडे यांचे सुपुत्र विशालदादा पंडे यांना तुम्ही पाहू शकाल या मॅचचे शिल्पकार. मात्र विचार केला तर स्वर्गीय प्रकाशदादा पंडे सर्वांना सोडून गेलेत, परंतु त्यांच्या नावाने स्पर्धा भरवली आहे. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा या मॅचमध्ये पाहायला मिळते. पहिलाच बॉल फेस करत असताना 2 धावा आल्यात. गोलंदाज तयार झाला एक नानाशीदला आपण पाहिलाय. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आणि 2 धाबेच्या मदतीने स्वतःच आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना आपण पाहिलाय राजला एक डावकऱ्याचा फलंदाज. पाठीमागच्या सामन्यात अतिशय अफलातून बॅटिंग केली होती. आताचा हा बॉल फाईन क्षेत्र निवडलाय, परंतु इथेशी फिल्डर तैनात असेल. थोडासा बंबल पाहायला मिळाला एका धावाला एका धावेच्या मदतीने धावसंख्या दबलकावरती 3 या अंकावरती पाहायला मिळते. परंतु विचार केला राजचा तर फाईन लेग मात्र खूप स्ट्रॉंग येतो. खऱ्या अर्थाने मागच्या सकाळच्या सत्रामध्ये आम्ही पाहिलं की खूप फटकेबाजी खूप चांगली करतोय तो फाईन क्षेत्रामध्ये, परंतु ते बॅटिंग करावी लागेल. सकाळच्या सत्रामध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता, मग ते तशी सॉरी क्षमत असावी मॅन ऑफ द मॅचचा जीवन ठरला होता. आता सहा बॉल बॅट चालवली होती रवीनं आणि डॉट चेंडू येतोय. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे हे देखील विसरून जाणार नाही आहे. डॉट चेंडू आला, एक एक डॉट चेंडू आला तर पूर्णपणे प्रेशर व्हायचा सामना या मॅचमध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या दबलकावरती 3, आतापर्यंत विचार केला तर 3 चेंडू फेकलेत. आता सहा बॉल फुलटॉसचा आहे, मिल्डो ऑनच्या रिझन चेंडू चाललाय जमीनला गुदगुल्या करीत. 67 धावांचा पाठलाग करत असताना रवीच्या बॅटमधून येतोय चौकार. खूप चांगलं बॅटिंग या मैदानावरती चालू या. आताचा हा बॉल स्विंग अँड मिस, जरूर चेंडू पडल्यानंतर बाळू कडाळीच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि डॉट चेंडू जी सांगता या मॅचमध्ये गेली जाते. या 67 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत विचार केला तर नाना शितचं 5 बॉल आणि धावा पाहायला मिळतात 7. आताचा हा बॉल पुढे येऊन सजावण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चुक्या करणार नाही या, डायरेक्ट हिट दिलाय. पहिला धक्का लागत असताना धनगरवाडी टीम बॅट्समन होईल बाद रवी. बॅक टू द डगआउट. पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावलकावरती 1 गड्याच्या नुकसानात 7 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. अजूनही 18 चेंडू आणि कराचे 60 म्हणजे 20.00च्या सरासरीने धावसंख्या धावलकावरती तुम्हाला गाठायची आहे. 18 बॉल आणि कराचे 60 तब्बल 20.00च्या सरासरीने धावसंख्या धावलकावरती रिक्वायरमेंट गाठायचं आहे. तब्बल प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 3 षटकार ठोकावं लागतील. फलंदाज मात्र आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय, जो सलामीला गेलाय राजला आपण पाहतोय. आताचा हा बॉल भरपूर खोलवर टप्प्याचा फेकत असताना बाळू कडाळीला पाहिलाय.
मिडऑन रिजन मध्ये डायरेक्ट हिट देखील दिलाय बाळू कडाळी स्वतःला सांगत असताना थ्रो फेकिया थोडीशी गचाळ पाहायला मिळाली परंतु तेवढाच बाळू कडाळीने त्या बॉलला जज केलं आणि सिंगल आली सॉरी दोन धावा आल्या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या धाबलकावरती आपल्याला पाहायला मिळतात नव्वाताचा हा बॉल फाईन क्षेत्रामध्ये पाठवून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फिल्टरच्या आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळतील चार राजच्या बॅटमध्ये नेतोय अजून एक चौकार धन्यवाद डीजे मास्टर मोठ्या मोठ्यांची मी केली दैना राज स्वतःला सिद्ध करावं लागेल या मॅचमध्ये बाळू कडाळी तुमच्या समोर आताचा हा बॉल बॉलमध्ये गतिवर्धन स्विंग केलाय बॉल आणि तशी चेंडू चाललाय फाईन क्षेत्र निवडलाय राजनं आणि पाहता पाहता या दोन धावा कंप्लीट दोन धावेच्या मदतीने धावसंख्या धापलकावरती धनगरवाडी टीमची जाऊन पोहोचली या ते म्हणजेच 15 या अंकांवरती बोटी फटके या मॅचमध्ये तुम्हाला खेळायचे हे देखील विसरून जाणार नाही आहे राजला आपण पाहतो स्ट्रायकिंगवरती त्याच्यावरती पूर्णपणे आशा आहे धनगर टीम धनगरवाडी टीमच्या आताचा बॉल खोदून काढलाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजनमध्ये फिल्डर तैनात आहेत एका बॉल एका टप्प्यावरती बॉल उचलणार आताचा हा बॉल जर विचार केला तर थ्रोफेकी चांगली होती जजमेंट चुकलं नानाचं विचार केला तर इष्टरक्षकाचं थोडंसं जजमेंट चुकलं आणि त्याचा पुरेपूर फायदा होत असताना धनगरवाडी टीमला दोन धावा आल्यात दोन धावेच्या मदतीने कुठल्याही प्रकारचा प्रेशर व्हायचा सामना मिळणार प्रेशर व्हायचा सामना पाहायला मिळणार नाही आताचा हा बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय पुन्हा एकदा मिड विकेट रिझनमध्ये फिल्टर तैनात आहे चिंडला उचल फेकणार थ्रो फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली या पाहता पाहता दोन धावा कंप्लीट केल्या तिसऱ्या धाबेसाठी निकालेत कॉल दिलाय राजनं आणि एका ट्रॅकवरती दोन गाड्या विकेट सिक्रिफाईस करावा लागतोय प्रकाशला बॅक टू द डगआउट फलंदाज होईल बाद प्रकाश धक्का क्रमांक लागणारा दुसरा धनगरवाडी टीम अजूनही मात्र तग घेऊन बसलाय फलंदाज राजला आपण पाहतोय ज्याच्यावरती पूर्णपणे आशा धनगरवाडी टीमची आपण पाहतोय एकदा मोठा फटका आला तर पूर्णपणे मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल आता जहा चेंडू प्रयत्न चालू आहेत राजचे परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहेत फिल्डर तेवढेच तैनात आहेत चांगलं जजमेंट पाहायला मिळतोय सिंगल आली सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक दुसरे संपलाय दोन षटकच्या दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धापलकावरती आपण पाहतोय धनगरवाडी टीम दोन गड्याच्या नुकसान 20 आता करायच्यात 12 बॉल मध्ये 47 जे मास्टर विचार केला तर राजचा एक चौकार ठोकला आतापर्यंत विचार केला तर षटकार अजूनही पाहायला मिळाला नाहीये परंतु षटकारची गरज आहे धनगरवाडी टीमला अक्षरशः आताचा हा बॉल फाईन क्षेत्रामध्ये निवडलाय बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 47 धावांची गरज असताना पारा बॉलवरती 47 धावांची गरज असताना पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चेतनवरती याला चढवला जातोय चौकार तर 12 बॉल 47 धावा करायच्या आहेत आता समी उरलंय 12 बॉ 11 बॉल आणि करायचे आता 43 धावा आता सहा भरपूर वेगाने बॉल फेकत असणार यस पंच सांगत दंडित केलंय पंचाने गोलंदाज चेतनला व्हाईट बॉल आलाय व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या धापलकावरती आपण पाहतोय एक ने पुढे सरकेल धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 25 या धावसंख्येवरती 12 बॉल आणि करायच्या होत्या 47 पहिल्याच बॉलवरती चौका ठोकलाय दुसरा बॉल व्हाईट पाच धाबा धाफलकावरती कंप्लीट करत असताना राजाला आपण पाहिलाय गोलंदाज चेतनला आपण पाहतोय
थोड़े से लाइन दिशा वेग आणि चुक टप्पा तुम्हाला करावा लागेल। आताचा हा बॉल बैट जर चालवली आहे, बैट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, वारंवार मोठ्या फटक्यांपासून वंचित टिपले जात आहेत राजा बॅट्समनला। राजला देखील माहिती आहे आपण या मॅच मध्ये मोठे फटके मारले तर विन होऊ शकतो आणि एक एक चेंडू जर डॉट आला तर पूर्णपणे कमबॅक करेल तो म्हणजे कासगाव टीम। आता सहा बॉल उसळी घेणारा बॉल होता, चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाचा हातामध्ये जाऊन विसावतोय। डॉट चेंडूची सांगता या मॅच मध्ये केली जाती आहे, रडायचंय की लढायचंय हेच मैदानाच्या आतमध्ये राजदा करायचंय। भरपूर वेग चित्रांकडे पाहायला मिळतोय। आता सहा बॉल खोलर टप्प्याचा पाहायला मिळतोय, आता डायरेक्ट हिट देखील दिलाय, फलंदाज होईल बाद जो पाठीमागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरणारा आपल्या टीमसाठी ठरत असताना झिरो धक्का क्रमांक लागणारा तिसरा फलंदाज बाद, जीवन बॅक टू द डगआउट। अरुण सदर आमचे जवळचे मित्र, काय फटकेबाजी स्वर्गीय लक्ष्मण गावंडा 2022 कासगावच्या मैदानावरती आम्ही फटकेबाजी पाहिली होती, अप्रतिम फटकेबाजी आपल्या टीमला ज्यांनी संकटातून बाहेर काढलं होतं तोच मात्र फलंदाज मात्र आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। अरुण कांबळीला आपण पाहतोय। आता हा बॉल भरपूर वेगाने फेकत असताना चेतन स्वतःला सिद्ध करत असताना डॉट चेंडू आलाय, एक एक डॉट चेंडू मी तुम्हाला अगोदरच उल्लेख केला, दोन्ही संघ एकच ताकदीचे संघ, परंतु कोणता संघ जिंकेल आणि गोरेगाव टीम बरोबर लढत करावी लागेल, गोरेगाव टीम देखील धीर घेऊन बसते ती कोणता संघ जिंकेल आणि आपल्या समवेत खेळावं लागेल। आता जहा बॉल मिस टायमिंग झालाय जरूर, मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर तैनात आहेत, झील स्वीकारत असणार, चौथा धक्का दिला जातोय धनगरवाडी टीम, बॅक टू बॅक दुसरा धक्का, अरुण कांबळी बॅक टू द डगआउट। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय बालाला आपण पाहतोय, बालांची मला आठवण आली की ओमसाई खडकी बनामा धनगरवाडी टीम स्वर्गीय लक्ष्मण गावंडा चषक 2022 कासगावच्या मैदानावरती स्पर्धा झाली होती आणि अफलातून बॅटिंग बालाची आम्ही पाहिली होती, शेवटच्या मुवमेंटला अनंतासारख्या गोलंदाजावरती ज्याने हल्ला चढवला होता षटकार ठोकला होता आणि ओमसाई खडकी टीमला तिथून आम्हाला सामना सोडावा लागला आणि खऱ्या अर्थाने बाला ठरला होता त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो, खऱ्या अर्थाने चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहिली होती तोच मात्र बाला आपण पाहतोय। आताचा चेंडू थोडासा बॉलमध्ये गती परिवर्तन पाहायला मिळाला, तब्बल डॉट चेंडू जे सांगता या मॅचमध्ये करत असताना षटक क्रमांक चौथं अंतिममय आणि अंतिम ओव्हरमध्ये थोड्याशा नाराजगी पाहायला मिळतात धनगरवाडी टीम, विचार केला तर तुम्हाला सदुसष्ट धावांचा पाठलाग करायचा होता तो मात्र करता आलेला नाहीये, परंतु पूर्णपणे औपचारिकता बाकी या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते, पूर्णपणे सामना झुंकवून ठेवला आहे तो म्हणजेच कासगाव टीम ना। मी चेतनचं कौतुक करेन ज्याने अफलातून गोलंदाज या मॅचमध्ये पाहायला मिळाली, आतापर्यंत विचार केला तर आता जहा बॉल प्रॉपर फटका पाहायला मिळतोय वाला या फलंदाजाचा, मी तुम्हाला अगोदरच उल्लेख केला, वेळ गेली सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला, या बॉलवरती चौथ्या बॉलवरती टोकलाय बालानं षटकार। तर चौथ्या बॉलवरती षटकार टोकलाय पूर्णपणे औपचारिकता बाकी आहे या मॅचमध्ये, दोन चेंडू 36 जाबा। आता जहा बॉल भरपूर वेग टॉट चेंडू आलाय, भरपूर मजा मात्र लुटत असताना बालाला आपण पाहिलाय, आतापर्यंत विचार केला तर तीन चेंडू डॉट एक षटकार आणि पाचवा बॉल देखील डॉट, म्हणजे या पाच बॉलमध्ये षटकार टोकलाय। आता जहा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न डॉट चेंडू
पूर्णपणे कमबॅक केलं ते म्हणजेच कासगाव टीम ना प्रथम तिसऱ्या फेरीमध्ये दाखिल झाले कासगाव टीम। बट हार्ड लक धनगरवाडी टीम तुम्हाला सदस्य।